झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये अशीच परिस्थिती आहे, अत्यंत भयाण आणि विदारक चित्र आहे। मुलींच्या लग्नासाठी सुद्धा लोकांकडे मराठवाड्यामध्ये पैसे नसल्याचं दिसतंय। त्यामुळे यावर्षी होणारं लग्न आता पुढे ढकलण्याची वेळ जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आलेली आहे आणि या संदर्भातला हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील वडगावचे हे परमेश्वर वैद्य, सध्या त्यांना एकच चिंता सतावतीय, ती त्यांच्या मुलीच्या लग्नाची। गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी प्रियंकाच्या लग्नाची तयारी सुरू केली होती, पण यंदाच्या दुष्काळानं त्यांचं स्वप्न धुळीस मिळालंय। पावसानं दगा दिल्यानं शेतात 2 केलेली पेरणी फुकट गेली आणि केलेला खर्चही वाया गेला। आर्थिक अडचणीमुळे मुलीच्या लग्नासाठी खर्च करायला पैसे नसल्यानं ते आता हवालदिल झाले। त्याचप्रमाणे आधीच घेतलेलं कर्ज परत न करता पुन्हा सरकारकडे कर्ज कसं मागायचं? मुलीचं लग्न लांबलं तर लोकांच्या नाना प्रश्नांना काय उत्तरं द्यायची, असे प्रश्न वैद्य कुटुंबियांना पडलेत। लग्नाचं या वर्षी आता काही होऊ शकतच नाही का? हे टंचाईमुळे पैसा नाही, पुन्हा मालाचं आज झालंय। सोयाबीन आम्ही गेल्या वर्षी चांगले माल झालता आम्हाला, या वर्षी आता काहीच नाही आले। या वर्षी लावलं तर खर्च सुद्धा भेटाना, मग आता याच्यानंतर मला आता काय करू, या स्थगितच राहू दे मला या वर्षी। आता पहिलंच लोकांचं ऋण आहे, तीच फेड नाही, तर अजून लग्न कशा करावं? ते ऋण फेडे मग लग्न होईल, पण लग्न करायला पैसा नाही ना, मग कसं करायचं? आता करायचंच नाही, मग यंदा पाणी नाही, माल नाही, पैसा नाही। या गावात अनेक घरांमध्ये हीच परिस्थिती आहे। सरकारही तात्काळ मदत करणार नसेल तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहून जगायचं, असा प्रश्न ग्रामस्थांना पडलाय। झी 24 तास साठी औरंगाबादहून विशाल करोळे सह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।